नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बरोबर आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। आई एकवीरा देवी मंदिरात स्थानिक रहिवाशांनी केली देवीची आरती। पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी चितळे माध्यमिक शाळेमध्ये झाले जमा। मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत विविध विषयांना देण्यात आली मंजुरी। इलेक्ट्रिक सिटी लाइन स्टाफ असोसिएशन पदाधिकारी अभ्यास शिबिराचे करण्यात आले होते आयोजन। शेतकरी शेतमजूर कामगार परिषद लोकशक्ती संघटनेच्या संयुक्त वार्षिक जागृती मेळाचे करण्यात आले होते आयोजन। डेंग्यू आजार संदर्भात पांढरा नदीतील खान पाण्याचे पूजन करून शिवसेनेने केले आमदार मनपा पक्षाचा निषेध। आता बातम्या विस्ताराने। खान्देश कुलस्वामींनी आई एकवीरा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविक प्रचंड गर्दी करीत आहे। शनिवारी सायंकाळी मंदिराचे सदस्य आणि परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली। खान्देश कुलस्वामींनी आई एकवीरा देवी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे। या उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। शनिवारी सायंकाळी 7 वाजेला मंदिराचे सदस्य आणि परिसरातील स्थानिक रहिवाशी हस्ते देवीची आरती करण्यात आली। यावेळी महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पहाटे 5 वाजेपासून भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात। देवपुरातील वाडी भुकन नजीक असलेल्या चितळे माध्यमिक शाळेजवळ पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे। तरी ही पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। देवपुरातील वाडी भुकन रोड नजीक असलेल्या चितळे माध्यमिक शाळेजवळ काही दिवसापासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली होती। ती 2 दिवसापूर्वीच दुरुस्त करण्यात आली होती, मात्र काम पूर्ण झाल्याने पुन्हा ती नादुरुस्त झाली। त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे, तर शाळेच्या पटांगणात पाणी साचत आहे। तरी मनपा प्रशासनाने सदरची पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सुरेश जैन यांनी सांगितले। आज या ठिकाणी जी पाईपलाईन फुटलेली आहे, या पाईपलाईनचं पाणी सर्व माध्यमिक शाळेमध्ये जात आहे आणि हे दुसऱ्यांदा आहे 5 दिवसामध्ये पाणी येतं। पहिल्या मागच्या पाण्याच्या वेळेला रिपेअरिंग केली आणि परत ती पाईपलाईन जशी तशी फुटलेली आहे। नगरपालिकेचा कर्मचारी काय करतात मला हेच समजत नाही। असंच उदाहरण आहे, समोर 100 फुटावरती पाईपलाईन ती फुटलेली, 3 जे सी बी आलं तिथं आणि तिथं मी 3 जे सी बीने माती कोरली, 5 खड्डा पुरला, परत ते काम केलं आणि ते काम करून निघून जातं आणि परत पाईपलाईन जशी तशी आहे। आता उद्या सकाळी माध्यमिक शाळा सुरू होईल, इथं पाणी इतकं जास्त साचलं, या पाण्यामध्ये लहान लहान पोरं खेळतात। आता उद्या त्यांचे हाल काय होतील, पण कोणालाच काही पडलेली नाही। सर्व लोक नगरसेवक इलेक्शनच्या गडबडीत लागलेले असतात, त्यांना जनतेची काही कोणाला घेणं देणं नाही। मराठा क्रांती मोर्चाच्या नकारा रोडवरील संभाजी ब्रिगेड कार्यालयात रविवारी बैठक पार पडली। या बैठकीत आरक्षण आंदोलनाच्या झालेला खर्च व इतर विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला। मराठा क्रांती मोर्चा संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात रविवारी बैठक पार पडली। या बैठकीत 2 महिन्यापूर्वी झालेला मराठा आरक्षण आंदोलनाच्या झालेला खर्च सादर करण्यात आला। तसेच मराठा समाजा विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शासनाने हॉस्टेल करून द्यावे,
आदी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. बैठकीचे अध्यक्ष मनोज मोरे, सचिव निंबा मराठे, भोला वाघ, निलेश काटे, साहेबराव देसाई, राजाराम पाटील, अमोल पाटील, मुन्ना शितोळे, वीरेंद्र मोरे आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणाची एक मीटिंग घेण्यात आली आहे. या मीटिंगमध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी मराठा समाजाने आरक्षण मिळण्यासंदर्भात जे ठिय्या आंदोलन केलं त्या आंदोलनाचा जायला खर्च जमा खर्च या संदर्भात ती मीटिंग आहे. दुसरा विषय असा आहे, राज्य सरकारचं आरक्षणासंदर्भात वेळकाळ धोरण चालू आहे. सरकार योग्य निर्णय घेत नाही, चाल ढकलपणा करताय. कोर्टात प्रकरण विलंबित आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येण्याचं बाकी आहे. असं वेगवेगळे कारणं सांगून राज्य सरकार वेळ काढूपणा करत आहे हा एक विषय आहे. तिसरा विषय असा आहे, मराठा समाजातील विद्यार्थिनींसाठी या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी धुळे शहरामध्ये शिकत असतील त्यांना हॉस्टेल मिळावी यासाठी जागा शासनाने उपलब्ध करून द्यावी या संदर्भात हा एक देखील विषय आहे. आणि आयत्या वेळेच्या येणाऱ्या अध्यक्षांच्या प्रमाणे जे विषय येतील तो विषय घेण्यात येणार आहे.